अरे हाँ काकू, मला ना एक गोष्ट लक्षात आली आहे. खूप सिरियस गोष्ट आहे, गंभीर. काय झालं? अहो काकू, काय त्यांचं गंभीर म्हणजे काहीतरी मस्करी असणार. असू दे ग, पण बोल रे बाळा, काय झालं? काकू काय झालंय, माझं लग्न झाल्यापासून आपल्या घरात बायकांची मेजॉरिटी झाली. आधी 3 बायका होत्या, लग्न झालं माझं, ही आली, 4 झाल्या. मग त्यात वच्ची मावशींची भर पडली. काका पण आहेत, पण त्या जरी असतात ना. भाऊ दादा गेलेत गावाला, मिती ग बिचारे. पण आमची काय संख्या कमी आहे ना, त्यामुळे काय झालंय माहितीये का, आम्हाला घरात डबून राहावं लागतं. काय बोलताच येत नाही. आम्ही फक्त शोभेचे झालेलो आहोत. शोभेचे नाही, तुम्ही ना मानाचा गणपती आहे. खरंय बाबा सुद्धा ना. सांगू बाबा? अरे स्वर्णी, भांडी चांदीची आणि या किल्ल्या. वाव मस्त आहे. मी ना आताच रांगोळीने घासून ठेवते, नंतर घाई होईल. नको ना, आता नको ना यार, भूक लागली. प्लीज फक्त 5 मिनिटं लागतील. ऐकणार का तू बाबा? तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी जेवण वाढते. भूक आहे बंद पूर्ण. सर मी पण येते तुझ्या मदतीत. मी येते हा जरा. जा ना आता फ्रेश वा. हा फ्रेश होतो. चला चल, मला जाऊ दे. हा जा. ताट वाढूया. हा काय घोळ आहे हे माहिती करावंच लागेल. वसुधा अगं, आम्ही घेऊ आमच्या हाताने वाढ. तू बस बघू जरा. अहो पहिली वाढ वाढायला असे काय मोठे कष्ट पडतायत. आई बरं नाही वाटत का तुला? काही नाही रे, कंबर दुखते कालपासून तिची. हे मग सकाळी का नाही सांगितलंस मला? पोळ्यावर कशाला करत बसलीस? थांब तू बस, मी बघतो. बरं बसते. किती वेळ दार उघडायला. आज शॉपिंगला खूप मजा आली, सगळे ब्राईट कलर्स घेतलेत मी. वेळेवर आलीस, जेवायला बसलोय. नाही नाही मी खूप खाल्लंय, अजिबात पोटात जागा नाहीये. तू काय एवढा वेळ थांबलाय? काय नाही. हे काय आई, तुम्ही सगळं जेवण केलं, पण तुम्ही तर म्हणत होता तुमची कंबर दुखतीये, तुम्हाला हलताही येत नाहीये. म्हणजे तुला माहिती होत? अरे हो, आणि मी त्यांना म्हणलंही होतं की डॉक्टरकडे जाऊन ये. जा म्हणजे